तालुक्यातील विंग येथील सागर बार अँड रेस्टॉरंट येथून दोन युवकांना अटक करून त्यांच्याजवळील गावठी पिस्तूल आणि दोन रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. कराड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना रात्री 10 वाजता खबर मिळाली की विंग येथील सागर बार अँड रेस्टॉरंट येथे दोन इसम असून त्यांच्या कमरेला पिस्तूल आहे. ही खबर मिळताच त्यांनी कराडच्या गुन्हा प्रकटीकरण शाखेस ही खबर दिली आणि तातडीने सदर ठिकाणी स्टाफ रवाना झाला. या ठिकाणी दोन इसम संशयितरित्या आढळल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर इसमांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली, त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी एकाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एकाकडे दोन रिकामी काडतुसे सापडले. रात्री 10 वाजता कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना माहिती मिळाली की विंग या ठिकाणी एक सागर बार आणि रेस्टॉरंट आहे, त्या ठिकाणी दोन इसम हे यांच्याकडं कमरेला देशी कट्टा लावलेला आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली. त्यानंतर लगेच तात्काळ त्या ठिकाणी कराड तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख माळीसाहेब आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ त्या ठिकाणी त्यांना रवाना केला. त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांनी त्या जे संशयित दोन इसम होते त्यांची चौकशी केली, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांना संशय आला, त्यानंतर त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून जे काही एक वेपन आहे ते रिकवर करण्यात आलेलं आहे. एक सिल्वर कलरचं गावठी बनावटीचं लोखंडी पिस्टल आणि दुसरा जो इसम आहे त्याच्या खिशातून दोन रिकाम्या पुंगळ्या ह्या जप्त करण्यात आलेल्या आहे. सदरचे दोन इसम आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती आर्म्स ॲक्ट 325 नुसार कराड तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.